जिल्हा परिषदेच्या शाळेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 12,272 म्हणजेच 52% विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात आली आहे अशी माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे CEO जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल करण्यात येत आहेत. कोट्यावधींचा निधी खर्च करून शाळेची भौतिक आणि गुणवत्तेची सुधारणा करण्यात येत आहे. यासाठी विविध उपक्रमही राबवण्यात येत आहेत. परिणामी अनेक शाळांचा कायापालट झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालक सकारात्मक पद्धतीने बघत आहेत. सांगली जिल्ह्यात पहिलीसाठी 23,601 विद्यार्थी पात्र आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 12,272 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पटनोंनी मोहीम राबवण्यात आली. गुढीपाडवा पटण वाढवा या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये गावागावामध्ये बॅनर्स, घोषवाक्ये, त्याचबरोबर ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना आवाहन करण्यात आलं, ग्रामस्थांना आवाहन करण्यात आलं आणि त्याचा परिपाक म्हणून 52% विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल झालेले आहेत. यामध्ये जवळपास 23,601 विद्यार्थी हे दाखल पात्र आहेत. आणि यापैकी दरम्यान स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात यासाठी खासगी शाळांच्या तोडीस तोड सुविधा पुरवल्या गेल्याने हे चित्र निर्माण झाले आहे.